ठाकरे मुख्यमंत्री मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी गोळा करायचा मला आदेश दिला, त्यावर सही करून द्या. नंबर 2 ऍफिडेव्हिट, उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे, तेही कॅबिनेट मंत्री, त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला. मी पुन्हा रिपीट करतोय, दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला, यावर सही. अनिल परब यांचे गैरव्यवहार, यावर सही. आणि चौथा ऍफिडेव्हिट फारच चमत्कारिक आहे, त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुख यांच्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब जे गृहमंत्री पदावर असताना त्यांना खोट्या आरोपाखाली अटक केली. एवढंच नाही तर अनिल देशमुखांवर ईडीच्या किंवा इतर गोष्टी यंत्रणेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं छळ करण्यात आला त्या अनिल देशमुखांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी खोट्या तक्रारी करून आदित्य ठाकरेंना फसवा, अजितदादांना फसवा किंवा उद्धव ठाकरेंवर त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं एलिगेशन करा, त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हे दाखल करा, अशा पद्धतीचं खरंच इतकं छळवादी राजकारण किंवा ब्लॅकमेलिंग करणारं राजकारण खरंच केलं असेल का? महाराष्ट्रामध्ये असं राजकारण आता अशा दर्जाला येऊन ठेपलंय की एकतर तुम्ही तुमच्या सरकारच्या वाईट नेत्यांवर त्या ठिकाणी कारवाई करा, वाईट आहेत म्हणून सांगा, चांगल्या नेत्यांना बदनाम करा, आणि नाहीतर तुमच्यावर 100 कोटी आरोप करून 100 खोके आणि एकदम ओके असं करून तुम्हाला बदनाम केलं जाईल, इतकं ब्लॅकमेल केलं जातं. दिशा शालियन प्रकरणात जे शब्द आपण वापरू शकत नाही असे आरोप त्या ठिकाणी करून जर एखाद्या बड्या नेत्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याच इतकं कुटिल राजकारण पंतांच्या सुपीक डोक्यातून आलं असेल? कारण हे सगळं प्रकरण ज्यावेळेस श्याम मानव साहेबांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून होय हे सगळं खरं घडलंय हे अनिल देशमुख साहेबांच्या बाबतीत जर महाराष्ट्रासमोर येत असेल तर हे प्रकरण किती गंभीर आहे. असं आमचं महाराष्ट्राचं राजकारण आहे. मित्रांनो, याच मुद्द्यावर चर्चा करायची. सर्वांना सप्रेम जय हिंद. मित्रांनो नमस्कार. यासाठी विषय गंभीर आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचं राजकारण हे कर्तृत्ववान माणसाने आजपर्यंत चालवत आलं, म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा सगळ्या पक्षांचे सगळे नेते जे जे मुख्यमंत्री म्हणून बसले आणि जे तुम्हाला आम्हाला आपल्या तरुण पिढीनं ते पाहिले, ते सगळे मुख्यमंत्री इतके चारित्र्य संपन्न होते की त्यांनी महाराष्ट्राचा विकासाचा गाडा पुढे घेऊन गेले. म्हणजे आजही महाराष्ट्राला विलासराव देशमुख साहेब असतील, सुशील कुमार शिंदे साहेब असतील, मनोहर जोशी साहेब असतील किंवा त्यांच्या अगोदरचे सुद्धा बडे बडे मुख्यमंत्री ज्यांनी स्वच्छ राजकारण केलं, ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण केलं, नारायण राणे साहेब असतील किंवा त्यांच्या अगोदरचे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा हा विकासाचा गाडा रथ पुढे घेऊन जाण्याचं काम केलं, त्यांच्या माग त्यांच्या नेत्याची फार मोठी यंत्रणा होती. त्यांनी माणूस म्हणून जरी पदावर बसवला असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला. आणि मी कधीही आपण वाचलं नव्हतं की एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी किंवा एखादं सरकार पाडण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक चारित्र्य हनन करून त्यांच्यावर कौटुंबिक हल्ला करून त्यांच्यावर चुकीचे एलिगेशन करून त्यांचं राजकीय करिअर संपलं पाहिजे, अन्यथा तुम्ही भ्रष्टाचारी आहात म्हणून तुम्हाला आतमध्ये टाकू, इतकं ब्लॅकमेल करणारं राजकारण आजपर्यंत एवढे नेत्यांचे चरित्र वाचले शरद पवार साहेबांपर्यंत कुठंही आढळून आलं नाही. तोडाफोडीचं राजकारण समजू शकतो जे की शिंदे साहेबांच्या सध्याच्या काळामध्ये आपल्याच डोळ्यांनी पाहिलं, पण तिथंच जर देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे नेते अशा पद्धतीनं करू शकतात हे तुम्ही मी आरोप करायची काही गरज नाही. ज्यांच्यावर आरोप झालेत त्या अनिल देशमुख साहेबांनी सांगितलं, आणि ज्यांनी हे सगळं प्रकरण कशामुळे बाहेर आलं तर हे सगळं ऍफिडेव्हिटमुळे आलं,
यांच्या तारखेहून आलं, ह्याच्यातून जे ऍफिड्यूट मध्ये मांडलं ते इतकं खरंय, इतकं खरंय की त्याच्यामध्ये समोरच्या नेत्याला ठरवून ट्रॅप करून त्याला उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र रचलं गेलं. आणि त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री राज्याच्या गृहमंत्री असणाऱ्या नेत्याच्या आसपास महाराष्ट्रातले सगळे क्रीम नेते आहेत जे पुरोगामी पक्ष म्हणून त्या ठिकाणी त्या पक्षात काम करत होते. फक्त ईडी सीबीआयचा भंग मागे लागेल म्हणून ते सुद्धा सत्ताधारी पक्षात किंवा या नेत्याच्या आसपास आहेत. की सगळे नेते आपल्या पूर्वाश्रमीच्या नेत्यांना उद्ध्वस्त करणारं राजकारण होत असताना सुद्धा गप्प बसले. काही जणांना शांत झोप लागतेय, काही जणांच्या मागची ईडी टळलीये, काही जणांनी तर सुपारीच घेतली होती. जे जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांच्या मागे भुंग लावून त्यांना सळोकी पळ करून सोडायचं, त्यांना टार्गेट द्यायचं, हेच करा अन्यथा तुमचा गेम होईल. अशा राजकारणामध्ये महाराष्ट्र इतका बदनाम होईल असं कदाचित वाटलं नव्हतं. आणि हे तुम्ही आम्ही आपण नाही चर्चा करत, हे स्वतः दस्तूर खुद्द ज्यांच्या प्रती ही घटना घडली, म्हणजे महाराष्ट्रात त्या काळामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, 2.5 वर्षाचा काळ होता, सत्तेमध्ये होते आणि गृहमंत्री म्हणून ज्यावेळेस अनिल देशमुख होते, त्यांच्यावर जे काही मुंबईमधून 100 कोटीची महिन्याला वसुली केली जाते ज्यावेळेस आरोप केला जात होता, त्यावेळेसच हेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख साहेब सांगत होते की मी 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही, मला जाणीवपूर्वक अडकवलं जात आहे, मला ब्लॅकमेल केलं जात आहे, मला अशा अशा पद्धतीनं छळलं जात आहे. त्यावेळेस मीडियाने देशमुखांचं नाही ऐकलं, एका मुलाखतीमध्ये देशमुख जे काय पद्धतीनं बोलले, जे काही बाहेर आलं त्याच्यामध्ये त्यांचं राजकीय करिअर ज्या पद्धतीनं डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, त्यांना 1.5 वर्ष 2 वर्ष आतमध्ये जावं लागलं जे काही असेल कालावधी. त्याच्यानंतर संजय राऊत साहेब गेले, अशाच त्यांच्या तिथल्या काय पत्राचाळ वगैरे त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनाही टार्गेट केलं. म्हणजे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे क्रीम मधले नेते बदनाम करून फक्त सुडाचं राजकारण करण्यासाठी जर त्यांना आतमध्ये पाठवलं जात असेल, मला एवढंच म्हणायचं, मला कुठल्या नेत्याबद्दल बाजू पण घ्यायची नाही आणि विरोधात ही बोलायचं नाही, माझा साधा सरळ प्रश्न आहे, असं राजकारण करून तुम्हाला काय मिळणार? तुम्ही पक्ष फोडून आमदार पळवून खासदार पळवून तुम्ही एखाद्या नेत्याला पदावरून खाली उतरू शकता, एखाद्या नेत्याला खोटे आरोप करून तुमच्या हातात सगळी यंत्रणा आहे म्हणून त्याला अडकवू शकता, पण तुमचं खोटच खोटं किती जरी मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला, जर कधी ना कधी त्याचा भांडाफोड झाला तर तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. ती परिस्थिती आता जर महाराष्ट्राच्या समोर आली असेल तर हे फार दुर्दैवी आहे. म्हणजे असे आमचे मायबाप सरकार म्हणून सत्तेत बसणारे नेते जे एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठीच त्यांनी काम केलंय, अशा राजकारणाला किंवा अशा महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना जनता परत निवडून देईल? नेता चांगलाय की वाईट आहे म्हणून अशा नेत्याच्या जनता पाठीशी राहील? आणि एवढंच काय, गाव खेड्यामध्ये निष्ठावंत त्यांचे कार्यकर्ते म्हणून जे कार्यकर्ते आपल्या नेत्याला सर्वोच्च मानतात, त्या कार्यकर्त्यांच्या मनात आपला नेता इतका खुनशी राजकारणाचा आहे, स्वतःला पद मिळालंय म्हणून मी माझ्या नेत्याला वाईट म्हणू शकत नाही, अशा मानसिकतेमध्ये जगणारे त्यांच्या पक्षाचे नेते, या सगळ्यांनी महाराष्ट्राचं खरंच वाईट करण्याचं वाटोळं करण्याचं स्वप्न बघितलंय का? मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी चांगलं केलं किंवा वाईट केलं याच्याशी काही देणं घेणं नाही, पब्लिक डोमेनमध्ये त्यांचं सगळं म्हणणं आलंय. पण महाराष्ट्राची जी एक राजकीय उंची होती दिल्ली दरबारी, ती महाराष्ट्राची राजकीय दिल्लीतली उंची खुजी करण्याचं आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये बदनाम करण्याचं जर कारस्थान या नेत्यांनी जर केलं असेल आणि महाराष्ट्राला दुय्यम स्थान मिळत असेल, आणि संजय राऊत साहेबांच्या शब्दात अमित शहा साहेब असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, हे देशाचे ग्रेट नेत्यांच्या गुडबुक मध्ये जर याच फडणवीस साहेबांचं नाव नसेल तर मात्र किती वाईट आहे. म्हणजे एवढं सगळं कुभांड रचून सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करून जर ते विशलिस्ट मध्ये किंवा चांगल्या यादीत नसतील, गुडबुक मध्ये नसतील, तर त्यांना काय मिळणार? त्यांना तेच मिळणार की मुख्यमंत्री पदाची संधी दुसऱ्याला
आणि 2 नंबरच्या पदाची संधी या नेत्याला, असं जर असेल तर ते दुर्दैवी आहे. मग अनिल देशमुख साहेबांना बदनाम का केलं, त्यांना डिस्टर्ब का केलं, हा प्रश्न महाराष्ट्रात तसाच अनुत्तरित राहतो. कदाचित याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. बाकी महाराष्ट्र मात्र सुज्ञ आहे आणि महाराष्ट्रात बुद्धिवादी लोक आहेत. त्या बुद्धिवाद्यांनी आता आपल्या बुद्धीचा किस पाडून खरं काहीतरी समोर आणलं पाहिजे आणि महाराष्ट्राचं चांगलं राजकारण झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद.